काँग्रेस टक्कर देण्याचं कारणच नाही. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ते काँग्रेसचा कुठलाही विषय नाही आणि त्यांचे कुठलेही पदाधिकारी नाही. नगर जिल्ह्यामध्ये सर्व पंचायत समिती असतील, खरेदी विक्री संघ असेल, कारखाने असतील, हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आमच्या केंद्रामध्ये सरकार आहे, तसंच जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदचे सदस्य हे आमचे जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचा जनधर हा वाढलेला आहे. मताचा जर हिशोब केला तर मतं हे आम्हाला ज्यादा आहेत. आणि तसं मी नगर जिल्ह्यापुरतं बोलायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आमच्याकडंच आहे. त्याच्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही दाखवून देणार आहे. जसं आमचं केंद्रामध्ये सरकार बहुमताने आहे आणि आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मी सर्व संस्था जेवढ्या आहेत तेवढ्या पूर्ण संस्था हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत. आमदार यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आम्ही आमच्या हिशोबाने भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे. हे छोटे मोठे पक्ष राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये तर त्यांचं नावही शिल्लक नाही की राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे हे कधी आम्हाला वाटलंही नाही. आणि आहेत असं आम्हालाही वाटत नाही, कारण आमचं कारखाना आमच्या ताब्यात आहे, पंचायत समिती आमच्या ताब्यात आहे, नगरपालिका आमच्या ताब्यात आहे, खरेदी विक्री संघ आमच्या ताब्यात आहे. सर्व 107 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 100 ग्रामपंचायती ह्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्ष आहे हेच आम्हाला कळायला. भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती होती इलेक्शनमध्ये, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या ज्यादा जागा आलेल्या आहेत. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शिवसेनेला जागा गेलेले होत्या, म्हणून शिवसेनेचे उमेदवार पडलेले आहेत. म्हणून आज आमचं जर संख्याबळ बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं ज्यादा आहे, परंतु आमचा जो मित्रपक्ष होता त्यांनी गद्दारगी केल्यामुळं आमचं सरकार बनवता आलं नाही. ते बरोबर असल्यानंतर आमचं तर बहुमत पूर्ण आहे. भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी ही मोठी आहे, ही लढणार आहे आणि त्यांना प्रत्येक संस्थेमध्ये बहुमत मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरलेले चार पक्ष जरी एकत्र झाले तरी भारतीय जनता पार्टीवर कुठलाही परिणाम होणार नाही, कारण खासदाराचे कामं चांगले आहेत, आमदाराचं नेतृत्व चांगलं आहे, त्यांचे कामं आहेत प्रत्येक ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला विरोधकाचं काही वाटण्याचं कारणच नाही. आत्तापर्यंत संस्था आहेत आणि पुढं पण संस्था ह्या आमच्याकडेच राहतील. आमदार त्याचं काम चांगलं असल्यामुळं तालुक्यामध्ये दुसऱ्याची एंट्री होण्याचं काही कारणही नाही आणि ते आम्हाला कधी दिसतही नाही.